इयत्ता तिसरी विषय मराठी आम्ही चित्र वाचतो पान नंबर 31। चित्रे पहा, प्रत्येक चित्रातील प्रसंग ओळखा व त्याचे वर्णन करा। प्रत्येक चित्रातील व्यक्ती एकमेकांशी काय बोलत असतील ते कल्पना करून लिहा। आपण या चित्राविषयी बोलूयात। मुलांनो सांगा बरं, हा प्रसंग कोणत्या ठिकाणाचा असेल? अगदी बरोबर सर, मी सांगू, दवाखान्यातला आहे। खूप छान। डॉक्टर आणि रुग्ण यामध्ये काय संवाद चाललेला असेल, कोण सांगतय? सर मी सांगू का? हो सांग। दवाखान्यामध्ये एक रुग्ण कॉटवर झोपला आहे व त्याला डॉक्टर येऊन चेक करत आहेत, त्याची विचारपूस करत आहेत। डॉक्टर विचारत आहेत, लांब श्वास घ्या, हळूहळू श्वास सोडा, पुन्हा हळूहळू श्वास घ्या, पुन्हा हळूहळू सोडा, तुम्हाला आता काही त्रास होत आहे का? पेशंट म्हणतो, नाही मला आता काही त्रास होत नाही। मला घरी कधी सोडणार? डॉक्टर म्हणाले, तुम्हाला जर खूप छान वाटत असेल, बरं वाटत असेल, तुमचा तापही पळून गेला असेल, तुम्हाला सर्दी येत नाहीये, तर आता तुम्ही घरी जाऊ शकता। तुम्हाला घरी सोडायला काहीच हरकत नाही, आजच आपण तुम्हाला घरी सोडूया। आणि रुग्णाचा चेहरा आनंदाने फुलून जातो, रुग्णाचे नातेवाईकही आनंदित होतात। अशा पद्धतीने हा संवाद आपण लिहूया। या चित्राविषयी थोडे बोलूया। तर हा प्रसंग कोणता आहे मुलांनो सांगा बरे? अगदी बरोबर। तर हा प्रसंग रेल्वेने प्रवास करत असताना प्रवाशांमध्ये चाललेला प्रसंग आहे। आणि एक लहान मुलगी आणि सैनिक आणि तिचे कुटुंब अशा पद्धतीने हा संवाद रंगलेला आहे। ते काय बोलत असतील याची कल्पना मुलांनी करायची आहे आणि संवाद लिहून काढायचे आहेत। सैनिक काका, सॅल्यूट तुम्हाला। बाळा, तुझं नाव काय? माझं नाव राणी। कुठे राहतेस? मी पुण्यामध्ये राहते। आम्हा सर्व मुलांना तुमचा खूप खूप अभिमान वाटतो, कारण की दिवस रात्र आपल्या देशाची सेवा करत असता तुम्ही, त्याबद्दल तुम्हाला पुनश्च सॅल्यूट। ऊन वारा पाऊस असो किंवा रात्र असो, काही संकट येऊ तरी पण तुम्ही आपल्या देशाची सेवा अविरतपणे खूप छान पद्धतीने करत असता, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। राणी, तू कितवीत शिकतेस बाळा? मी चौथीला आहे। मोठं होऊन तुला काय व्हायची इच्छा आहे सांग बरं राणी? मोठे होऊन मलाही हवाई दलामध्ये भरती व्हायची आहे, युद्ध विमाने चालवायची आहेत, शत्रूची दानादान उडवायची आहे, अशी माझी इच्छा आहे। अरे वा राणी, खूप छान। तुझं उत्तर ऐकून माझं कान तृप्त झाले। चल येतो मी, माझं उतरण्याचं ठिकाण आलेलं आहे, मी उतरतो आता। चला पुन्हा भेटूया, सर्वांना बाय बाय। बाय बाय सैनिक काका, पुन्हा भेटूया, बाय। उदाहरणादाखल आपण दोन संवादाचं सादरीकरण केलेलं आहे। त्या व्यक्ती काय बोलत असतील याचीही थोडक्यात मांडणी केलेली आहे। प्रत्येक चित्रातील व्यक्ती एकमेकांशी काय बोलत असतील, त्यांच्यामध्ये काय संवाद चाललेला असेल, तो संवाद मुलांनी वहीवर लिहून काढायचे आहेत। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर सागर SSK चॅनल सबस्क्राईब करा।